बोललं जातं की पोलिसांच्या थर्ड डिग्री समोर भले भले गुन्हेगार घडाघडा बोलायला लागतात. काही प्रमाणात हे खरं असलं तरी सगळ्याच केसेसमध्ये हा फॉर्म्युला लागू होत नाही. गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारं अस्त्र यावेळी उपयोगात येतं, ते अस्त्र म्हणजे नार्को टेस्ट. नार्को टेस्टबद्दल अनेकांनी ऐकलंय, वाचलंय. एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे त्याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते. पण ही टेस्ट कशी केली जाते, त्यावर खबरदारी काय घेतली जाते आणि टेस्टमुळे जीवाला काही धोका असतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत. नमस्कार, मी श्यामल भंडारे आणि तुम्ही पाहताय ABP माझाचं वेब एक्सप्लेनर. सध्या प्रेमाचे 35 तुकडे करणारं प्रेम प्रकरण अख्ख्या देशात गाजतंय. श्रद्धा वालकर प्रकरणाविषयी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. श्रद्धा हत्याकांड प्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी श्रद्धाचे तब्बल 35 तुकडे करणाऱ्या आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली आहे आणि ती कोर्टाने मान्य देखील केली आहे. आफताबची आता नार्को टेस्ट होणार आहे. आता ही नार्को टेस्ट म्हणजे काय? नार्को टेस्ट ही अशी चाचणी असते जी आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी केली जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते. या चाचणीत आरोपीला काही औषधं दिली जातात ज्यामुळे त्याचे जागृत मन सुस्त अवस्थेत जातं. त्यामुळे आरोपीच्या कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करून उत्तर देण्याचं त्याचं कौशल्य कमी होतं. काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्ध अवस्थेत जातो तेव्हा सत्य जाणून घेता येत नाही, परंतु नार्को टेस्टमध्ये आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतातच आणि प्रकरण सोडवलं जाईलच असं होत नाही. बऱ्याच वेळा आरोपी अधिक हुशार असतात आणि चाचणी करणाऱ्या तपास टीमला देखील चकमा देतात. कशी केली जाते नार्को टेस्ट? या टेस्टमध्ये आरोपीला सोडियम पेंटोथॉलचं एक इंजेक्शन दिलं जातं. या औषधाला टूथ ड्रग म्हणून ओळखलं जातं. हे औषध दिल्यामुळे व्यक्ती एका वेगळ्याच अवस्थेत जातो. तो पूर्णतः शुद्धीतही असत नाही आणि बेशुद्धही होत नाही. या स्थितीत व्यक्तीला फारसं बोलता देखील येत नाही. असं मानलं जातं की या स्थितीत व्यक्ती खोटं बोलत नाही, त्यामुळे तपास पथकाला वस्तुस्थितीपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. यात आरोपी टेक्निकल गोष्टींचा विचारच करू शकत नाही, त्याची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे व्यक्ती जास्त किंवा गतीमध्ये बोलू शकत नाही. नार्को टेस्ट करण्यापूर्वी घेण्यात येणारी काळजी कोणती? कोणत्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी त्याची शारीरिक तपासणी केली जाते. आरोपी व्यक्ती आजारी, वृद्ध किंवा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्यास ही चाचणी केली जात नाही. नार्को टेस्टची औषधं ही आरोपीचं आरोग्य, वय आणि लिंगाच्या आधारे दिली जातात. बऱ्याच वेळा औषधाच्या जादा डोसमुळे ही चाचणी अपयशी ठरते, म्हणून या चाचणीपूर्वी बरीच काळजी घ्यावी लागते. नार्को टेस्टमुळे व्यक्तीचा जीव जाण्याची भीती असते का? असते तर ती कितपत? बऱ्याच प्रकरणांमध्ये या चाचणी दरम्यान औषधाच्या जादा डोसमुळे आरोपी कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे ही चाचणी बरीच विचारपूर्वक केली जाते. त्यामुळे आफताबच्या होणाऱ्या नार्को टेस्टमधून काय काय बाहेर येणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. श्रद्धाच्या खुनाचा कट रचण्यापासून ते 35 तुकड्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या पोलिसांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहेत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.